मित्रांनो, कोणताही आजार हा आपल्याला अचानक होत नाही, तर काही दिवसांपासूनच त्याची लक्षणं आपल्याला ही जाणवत असतात, परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आणि मग हा आजार जेव्हा मोठं रूप धारण करतो तेव्हा आपल्याला ते समजून येतं, आपल्याला त्याची लक्षणं अगोदर जाणवत नाहीत आणि आपण त्याच्याकडे लक्षही देत नाही, परंतु जेव्हा हा आजार मोठा होतो तेव्हा आपल्याला त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला अशी काही लक्षणं सांगणार आहेत की ती जर लक्षणं तुमच्या शरीरामध्ये जाणवत असतील तर नक्की डॉक्टरांना भेटून आपली किडनी चेक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याला किडनी खराब न होण्यासाठीचे उपायसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक उपाय या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी, माहितीसाठी नंतर येणाऱ्या बेल आयकनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहेत की आपली किडनी कशामुळे फेल होते. पहिलं जे लक्षण आहे तर ते महत्त्वाचं लक्षण आहे, ते म्हणजे आपल्याला थोडंसं थकवा येतो, आपलं मन कशामध्ये ते स्रवायला सुरुवात होते आणि मग आपल्या रक्तामधलं जे लोहाचं प्रमाण आहे तर ते पूर्णतः कमी होत जातं आणि आपल्याला ॲनेमियासुद्धा होऊ शकतो. तर हे जर लक्षण दिसत असेल मित्रांनो तर आपली किडनी ही फेल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे असं समजायला आपण हरकत नाही. आपली जी युरिन असते तर या युरिनचा सुद्धा कलर हा प्रमाणापेक्षा जास्त पिवळा व्हायला लागतो आणि त्याचा थोडासा स्मेल यायला लागतो, थोडासा वास यायला लागतो. अशा वेळीसुद्धा आपल्या हा जो संकेत आहे तो किडनी फेल होण्याचा संकेत आहे. कधीकधी आपल्या मूत्रमार्गाद्वारे रक्तसुद्धा येऊ शकतं, अशावेळी नक्की आपण डॉक्टरांना भेटून चेकअप करायला हवं. त्यानंतरचा अजून एक आपल्या शरीराला संकेत ही किडनी फेल होण्याचा देत असतो तर तो म्हणजे कंबरदुखी. आपल्या रोजच्या कामाच्या त्रासामध्ये आपली कंबर दुखते ते वेगळ्या प्रकारे आणि ही जी कंबरदुखी असते ती थोडीशी मोठ्या प्रमाणावर होत असते. डाव्या साईडनं ही कंबरदुखणी सुरू होते आणि काही काळानंतर पूर्णतः ही एका साईडनं सुरू झालेली कंबरदुखी आपली वाढत जाते. अशा वेळेससुद्धा आपण ही किडनी फेल होण्याचा संकेत आहे असं समजायला काही हरकत नाही. त्याचबरोबर किडनीचं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या शरीरामधील जे खराब पाणी बाहेर फेकण्याचं काम ही किडनी करत असते, परंतु हे जर रेग्युलर पद्धतीने होत नसेल किंवा आपल्याला जर युरिन करताना त्रास होत असेल तर अशा वेळीसुद्धा ही किडनी फेल होण्याचा एक संकेत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शरीरावरती आपल्या जर लाल चट्टे पडायला सुरुवात झालेली असेल किंवा आपल्या शरीराला थोडीशी खाज येत असेल आणि ही खाज बऱ्याच वेळानंतर सुद्धा जात नसेल तर अशा वेळीसुद्धा आपल्याला किडनी फेल होण्याचा हा संकेत समजायला हवा. त्याचबरोबर आपलं जे शरीर आहे तर त्या शरीराला सूज यायला सुरुवात होते. आपल्या शरीरातलं जे प्रोटीन्स आहे, जे प्रोटीन्स आपण घेतो ते प्रोटीन्स आपलं मूत्रमार्गाद्वारे बाहेर फेकलं जातं. ज्यावेळी किडनी आपली खराब व्हायला लागते तेव्हा हे प्रोटीन बाहेर फेकलं जातं आणि मग ही प्रोटीनची मात्रा आपल्या शरीरामध्ये कमी होत जाते. त्याचबरोबर सोडियमसुद्धा आपल्या शरीरामधलं कमी होत जातं आणि मग हळूहळू आपलं वजनसुद्धा कमी व्हायला लागतं, आपला बीपी कंट्रोलमध्ये राहत नाही. अशा या सगळे जे सिम्पटम्स आहे तर हे जर आपल्याला दिसत असतील तर मित्रांनो नक्की आपण डॉक्टरांना भेटायला हवा. तर मित्रांनो, आपल्याला यावरती थोडे घरगुती उपाय सांगता येईल. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला दिवसभरात 5 ते 6 लिटर पाणी नक्की प्यायला हवं आणि पाणी पिताना एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, आपण पाणी पिताना घोटघोट पाणी प्यायचं आहे आणि एका ठिकाणी बसून पाणी प्यायला हवं. त्याचबरोबर आपल्याला दुसरा जो उपाय घरगुती करता येईल तो म्हणजे आपल्याला मिठाच्या अन्नाचं प्रमाण आपल्याला शरीरामध्ये कमी घ्यायचं आहे, त्यामुळे सोडियमची मात्रा वाढते, त्याचमुळे किडनीवरती त्याचा ताण येऊ शकतो आणि मग आपली किडनी फेल होण्यास त्याची मदत होईल. म्हणून आपण मिठाचं अन्न थोडंसं शक्यतो टाळायचं आहे. त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळी साध्या साध्या दुखण्यांसाठी गोळ्या औषधं घेतो मेडिकलमधली, तर ही गोळ्या औषधं घेणं आपल्याला टाळायचं आहे कारण या गोळ्या औषधांमध्ये जी औषधांची मात्रा असते, ड्रग्सची मात्रा असते, तर ही सुद्धा आपल्या किडनीवरती परिणाम करत असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे बाहेर गेल्यानंतर कोल्ड्रिंक, सोडा इत्यादी प्रकारचे जे बाहेरचे द्रव्य आहेत तर हे घेणेसुद्धा शक्यतो टाळायचं आहे, अतिजागरण टाळायचं आहे आणि अवेळी झोपणंसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. हे जर उपाय तुम्ही घरगुती साधे साधे उपाय केले तर आपली किडनी ही फेल होण्यापासून वाचू शकते. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, एका नवीन उपायासह. तोपर्यंत धन्यवाद.